नमस्ते मित्रांनो, वायसी मयूच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण HENXA1 या पुस्तकाचा रिव्ह्यू घेणार आहोत. यातील इंग्लिश विभागाचा रिव्ह्यू घेणार आहोत. आता हे जे HENXA1 पुस्तक आहे, हिंदी आणि इंग्लिश, याचं नाव आहे HENXA1. तर हे पुस्तक FYBA साठी पण आहे, FYBCOM साठी पण आहे आणि इतर अनेक कोर्सेससाठी आहे. तर ज्या ज्या कोर्सेससाठी आहे त्या सर्वांना याचा फायदा होईल. ह्या पुस्तकाचा दुसरा भाग आहे फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश. आता बघा, याच्यामध्ये युनिट 1 आहे वोकॅब्युलरी अँड युसेज, युनिट 2 आहे स्ट्रक्चर्स ऑफ सेंटेन्सेस अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन्स, युनिट 3 आहे रिडिंग कॉम्प्रहेन्शन्स, युनिट 4 आहे कम्युनिकेशन अँड ओरल अँड रिटन, युनिट 5 आहे ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड व्हाईस वर्सा. याच्यावरती व्हाईस चान्सलरचा मेसेजेस आहे. त्याच्यानंतर याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्या कोर्सचं लर्निंग स्ट्रॅटजीज वगैरे याची सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर युनिट 1 चालू होतं आहे व्होकॅब्युलरी अँड युसेज. आता हे जे युनिट आहे याचा बघा, त्यांनी ऑब्जेक्टिव्ह दिलेले काय दिलेले, This unit will enables you learn ways of adding words to your vocabulary. म्हणजे आपला शब्द संग्रह कसा वाढवायचा त्याचं ते आपण शिकायचं आहे. Use different forms of the same words. एका शब्दाचे वेगवेगळे फॉर्म्स. Study certain synonyms and antonyms. Use dictionary when required. मग आता 1 बघा, त्यांनी काय दिलं, इन रिचिंग वर्ड पॉवर, म्हणजे आपली वर्ड पॉवर कशी वाढवायची, वर्ड फॉर्मेशन कसं होतं, म्हणजे वर्ड कसे तयार होतात. आता बघा याच्यामध्ये जसं त्यांनी म्हटलंय की वर्ड फॉर्मेशन म्हणजे वर्ड कसेच तयार होतात. आता उदाहरणार्थ पर्सन हा एक शब्द घेतला तर त्यापासून पर्सनल हा शब्द तयार होतो, पर्सनली आहे की नाही, आणि पर्सनल अँड पर्सनली, पर्सन, असे अनेक शब्द तयार होतात. बघा ही इज अ पर्सन, ही इज पर्सनल मॅटर, इज पर्सनली, असे. त्याच्यानंतर इतरही अनेक फॉर्म्स तयार होतात, पर्सनॅलिटी, पर्सनलाइज, पर्सोनिफाय, पर्सोनिफिकेशन, पर्सनल कम्प्युटर, पर्सनल असिस्टन्स, पर्सन टू पर्सन, असे अनेक कोर्स म्हणजे शब्द तयार होतात. ते शब्द कसे तयार करायचे ते आपल्याला ह्या भागात शिकायला मिळतं. त्यानंतर 1.1.3 वर्ड्स रिलेटेड टू व्हेरियस वॉक्स ऑफ लाईफ, म्हणजे जसं आपल्या जीवनाशी, जीवनामध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्याशी संबंधित अनेक वर्ड्स आपल्याला ह्या भागामध्ये 1.1.3 पाहायला मिळतात. जसं उदाहरणार्थ फेस, मग फेसशी संबंधित काही वर्ड, क्रीम्स, फेस क्रीम वगैरे वगैरे, आय, त्याच्यानंतर आईंग आहे ना, आय लेवल, कीप अन आय ऑन माय लगेज वगैरे असे शब्द. मग त्याच्यानंतर येतं नोज, त्याच्यानंतर येतं माऊथ, त्याच्यानंतर येतं हेड, त्याच्यानंतर येतं बॅक, आर्म, हँड, फूट, आणि मग त्यांनी इथं काही चित्र दिलेले. आता ह्या याच्यामध्ये काय केलेलं आहे की ते त्यांनी चित्र आणि त्यासंबंधी काही वाक्य दिलेले. बघा जसं आता लीला स्टूड ॲट द बस स्टॉप विथ हर चाइल्ड इन हर आर्म्स, म्हणजे काय आहे,
कि इत ऑल द एक्सप्रेशन्स इन द सेंटेन्स आर रिलेटेड टू द वर्ड आम, म्हणजे आम ह्या शब्दाचं चित्र आणि वाक्य द्वारे कसं डिस्क्राईब केलं आहे ते आपण बघतोय. टू फ्रेंड्स आर वॉकिंग इन द गार्डन आर्म इन आर्म, असे वेगवेगळे सगळे शब्द दिलेले बघा, आर्म्सेस दिलेले. ही इज स्ट्रेचिंग हिज आर्म्स टुवर्ड्स द सेल्फ ऑफ सेल्फ टू गेट अ बुक, म्हणजे सेल्फमधून बुक काढण्यासाठी त्याने त्याचे काय केले, हात पसरले. त्याच्यानंतर हाऊस, हाऊसशी संबंधित जे शब्द आहेत, डोअर, बॅग, पोर्च, डोअर स्टेप, लॅच, डोरबेल, विंडो, डायनिंग, सिटिंग, गेट, कंपाऊंड, बॅकयार्ड, है ना, स्टडी रूम, हे आता हे सगळे बघा याच्यात हे दिलेले, हाऊसफुल, हाऊस प्लांट, हाऊस बोल्ड, जे असे शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं सगळं ते वाक्यरचना किंवा त्यांचं मिनिंग दिलेलं आहे. बघा खाली होम दिलेलं आहे, होम डिलिव्हरी, म्हणजे प्रत्येक होमशी संबंधित होमवर्कपासून सगळे शब्द दिलेले इथे पूर्ण त्यांनी चित्र आणि काही सेंटेन्सेस दिले. आता इथे ॲग्रीकल्चर विभाग दिलेला आहे, इंग्लिश विभागातील पेज नंबर 6 ॲग्रीकल्चर आहे. मग त्या ॲग्रीकल्चरशी संबंधित सगळे शब्द दिलेले आहे आणि त्यांचे मीनिंग किंवा त्यांचा जो वापर आहे तो दिलेला आहे. याच्यात पण बघा चित्र आणि शब्द आणि त्यांचा वापर दिलेला आहे. इतर सॅनिटेशनचा शब्द दिला आहे आणि त्याशी संबंधित इतर सगळे शब्द दिलेले. बघा इथं काय डायरेक्शन्स, त्या संबंधित शब्द दिलेले, सीझन अँड वेदर, एन्व्हायरमेंट अँड नेचर, त्याच्यानंतर बघा नॅचरल फिनॉमिना, कम्प्युटर, हार्डवेअर, कीवर्ड वगैरे, त्याच्यानंतर सिनॉम्स, वर्ड विथ सिमिलर मिनिंग्स, म्हणजे इथं ज्याला आपण मराठीत म्हणतो समानार्थी शब्द, ते सर्व इथं दिलेले आहेत. बघा हे सर्व समानार्थी शब्द दिलेत. त्याच्यानंतर ॲनाटोमिंग्स, वर्ड विथ अपोजिट मिनिंग, विरुद्धार्थी शब्द दिलेलं आहे, है ना, हे सर्व शब्द दिलेत. आणि डिक्शनरीचा वापर कसा करायचा ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे सगळे स्टेट. म्हणजे इथं काय झाला, पहिला लेसन संपला. त्याच्यानंतर आता बघा युनिट 2 पेज नंबर 13 स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्सेस अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन्स. आता ह्या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेसमध्ये काय आहे, बेसिक सेंटेन्सेस पॅटर्न्स, म्हणजे सेंटेन्सचा जो आपण म्हणतो ना पायाभूत पॅटर्न्स, म्हणजे रचना कशी असते, द स्किल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, सब्जेक्ट वर्ब रिलेशनशिप, सेंटेन्सेस सिंपल कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, बघा याच्यात दिलेलं आहे 13 पेज नंबर. सर्व पॅटर्न एक जस्ट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे सेंटेन्सेसचे प्रकार दिलेले आहेत, WH क्वेश्चन्स, येस नो क्वेश्चन्स, असे सर्व प्रकार दिलेले आहेत. बघा इथं एक जर साईज दिलेली, इम्परेटिव्ह बघा इथं तिसरं, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, असं विविध वाक्य त्यांची रचना कशी करायची, त्यांचे प्रकार जे काही आहेत आणि एका वाक्याचं रूपांतर, म्हणजे एका प्रकारचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात कसं करायचं, हे सर्व दिलेलं आहे. बघा सब्जेक्ट वर्ड रिलेशनशिप, हां हे सगळं दिलेलं आहे 16. त्याच्यानंतर टेन्स दिलेले, म्हणजे आपण जे म्हणतो ना भूतकाळ, भविष्यकाळ, बघा सर्व दिले, प्रेझेंट टेन्स, त्यांचे प्रकार, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, त्यांचा चार्ट दिलेला आहे. आणि हे याच्यामध्ये सर्व टेन्सेसचे जे आहे ते प्रकार, म्हणजे हे दिलेली माहिती दिलेली डिटेलमध्ये, आणि त्याचे ते वाक्य कसे बनवायचे ते सुद्धा दिलेलं आहे, संभाषणामध्ये ते कसं वापरायचं ते सुद्धा सगळं दिलेलं आहे. बघा लेट सम अप ॲन्सर टू एक्झरसाइज 20 का, बघा एक्झरसाइज दिलेले आहेत त्यांनी आणि त्यांचे उत्तरंसुद्धा दिलेले. तिसरं आहे रीडिंग कॉम्प्रहेन्शन्स. आता याच्यामध्ये त्यांनी हात धडा केला, तुम्हाला काय काय प्राप्त होणार आहे बघा. रीडिंग द डिफरंट मेथड्स ऑफ रीडिंग,
अंडरस्टँड द डिफरंट मेथड ऑफ रीडिंग, म्हणजे वाचण्याचे जे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या समजून घेणे. अंडरस्टँड हाऊ टू रीड बेटर, कॉम्प्रेहेन्सिव्ह पॅसेजेस, अटेम्प्ट पेजेस, याच्यामध्ये आपण कसं वाचायचं, चांगल्या प्रकारे कसं वाचायचं आणि त्या पॅरेग्राफ कसा वाचायचा आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे त्याच्यामध्ये दिलेले. बघा आता इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, काइंड्स ऑफ रीडिंग, जसं स्कीमिंग, स्कॅनिंग, रीडिंग टू स्टडी, है ना, वर्ड बाय वर्ड रीडिंग, लाईट रीडिंग, असे ते रीडिंगचे प्रकार दिले. हाऊ टू रीड, कसं वाचायचं त्याची ही माहिती दिलेली. व्हॉट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जे आपण म्हणतो उतारे ते वाचणं म्हणजे काय, हाऊ टू रीड इन अ मिनिंगफुल वे, म्हणजे अर्थपूर्ण पद्धतीने एखादा पॅरेग्राफ कसा वाचायचा त्याचे त्या मेथड दिलेले आहेत. बघा, सर्वे, क्वेश्चन्स, रीड, रीड. आता सर्वे करायचा, काही आस्क युअरसेल्फ अ फ्यू क्वेश्चन्स, व्हॉट इज द पॅसेज अबाउट, वगैरे वगैरे, स्वतः प्रश्न विचारायचे आणि त्यांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे जाणून घ्यायचं की तो पॅरेग्राफ कशाबद्दल आहे, काय. एकदा वाचायचं, रीरीड म्हणजे पुन्हा वाचायचं. आता पहिल्यांदा वाचल्यावरती ज्यावेळी आपल्याला कळतं की हा पॅरेग्राफ कशाबद्दल आहे, मग आपण त्या पॅरेग्राफची जास्त माहिती काढण्यासाठी ते परत वाचायचा. त्यानंतर रिव्ह्यू, अटेम्प्टिंग द क्वेश्चन्स ऑन कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजे त्या पॅरेग्राफवरती जे काही क्वेश्चन्स दिलेले असतील त्यांची उत्तरं कशी शोधायची, आणि डेव्हलपिंग रीडिंग हॅबिट, आपल्यामध्ये वाचनाची सवय कशी विकसित करायची, आणि अजून काही हिंट्स दिलेले आहे, आणि एखादे दोन मॉडेल पॅसेजेस दिलेले, म्हणजे त्यांनी एक पॅसेज दिलेला आहे बघा, आणि त्याच्यात त्यांनी क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचे ॲन्सर्स पण दिलेत. म्हणजे हा लेसन आपण पूर्ण वाचल्यावरती त्याच्यानंतर बघा थोडक्यात, आणि मग इथे म्हणजे 25 पेज नंबरवरती हा लेसन संपतो. आता कम्युनिकेशन, कम्युनिकेशन म्हणजे काय की संभाषण, म्हणजे आपण एक दुसऱ्याबरोबर जे संभाषण करतो, म्हणजे मौखिक करतो, रायटिंगमध्ये करतो किंवा अन्य कोणत्याही गोष्टींद्वारे करतो, त्याच्यात त्यांनी ओरल अँड रिटन, म्हणजे मौखिक आणि लिहिणं ह्या दोन प्रकारचं कम्युनिकेशनचं केलेलं आहे. मग ऑब्जेक्टिव्स काय आहे या कम्युनिकेशनचे, तर बघा, एनेबल्स यू टू ॲक्वायर कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश युजफुल इन रिअल लाईफ सिच्युएशन, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील स्थितींमध्ये किंवा परिस्थितीसाठी उपयुक्त ठरणारे जे काही इंग्लिशचं कम्युनिकेशन आहे, जे बोलणं वगैरे आहे, ते कसं आपण डेव्हलप करायचं, ते स्किल कसं प्राप्त करायचं, ते याचं आहे. आणि मग इतर पण काही ऑब्जेक्टिव्स त्यांनी दिलेले. मग जसं त्याच्यात दुसरं आहे, मेक यू फॅमिलियर विथ द जॉब सिकिंग प्रोसेस, म्हणजे आपण नोकरी मिळवण्याची जी किंवा शोधण्याची जी प्रोसेस आहे ती कशी करायची. एनेबल यू टू राईट अ लेटर ऑफ जॉब ॲप्लिकेशन अँड प्रिपेअर बायो डेटा, प्रिपेअर युअर यू फॉर अन इंटरव्ह्यू, म्हणजे जॉबसाठी आपण बायोडेटा कसा तयार करायचा, जॉब ॲप्लिकेशन आणि बायोडेटा, इंटरव्ह्यूची कशी तयारी करायची. गिव यू द टेक्निक्स ऑफ इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ, स्वतःचं जे त्यांना इंट्रोड्यूस आहे किंवा परिचय आहे तो कसा द्यायचा, आणि हेल्प यू टू लर्न द स्किल ऑफ स्पीकिंग ऑन द टेलिफोन, आणि टेलिफोनवरती इंग्लिश कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ह्या लेसनमध्ये त्यांनी आपल्याला माहिती दिलेली. लेसन नंबर 4, कम्युनिकेशन ओरल अँड रिटन. आता बघा कंटेन्स 1, याच्यामध्ये त्यांनी दिलं इंट्रोडक्शन, हां, त्यानंतर 4.1.2 दिलं ओरल कम्युनिकेशन, जसं उदाहरणार्थ ग्रीटिंग्स, लेटस सी निलेश ग्रीट्स पीपल इन डिफरंट सिच्युएशन्स, निलेश मीट इज फ्रेंड सौरभ इन द मॉर्निंग, इट इज 11:30, दे सी इच अदर ॲट द कॉलेज गेट, हॅलो सौरभ, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, सौरभ म्हणतो फाईन थँक्यू निलेश,
हाउ आर यू? नीरज म्हणतो फाईन थँक यू. नीरज गोज टू द लायब्ररी ॲट 2 PM अँड मीट्स द लायब्ररियन. इट्स 6 o'clock इन द इव्हनिंग अँड नीरज सीज द प्रिन्सिपल कमिंग आउट ऑफ हिज ऑफिस. गुड इव्हनिंग सर, प्रिन्सिपल म्हणतात. गुड इव्हनिंग नीलेश. असं ते वेगवेगळे जे आहेत बघा ते संभाषण दिलेले आहेत, म्हणजे ह्या संभाषणांचा तुम्ही वापर करू शकता आपल्या डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी. त्याच्यानंतर एक्सप्रेसिंग लाईक्स अँड डिसलाईक्स, म्हणजे आपली आवडनिवड कशी व्यक्त करायची त्याचंसुद्धा दिलेलं आहे. आस्किंग अँड अँसरिंग टाईम, त्याबद्दलचं संभा. ॲट द डॉक्टर्स क्लिनिक, डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये कसं बोलायचं. ॲट द रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनला कसं बोलायचं. प्रिपेरिंग फॉर अ इंटरव्ह्यू मॉडेल, मॉडेल वन, म्हणजे काय आहे की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची. मॉडेल वन जसं त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या याच्यात कसा इंटरव्ह्यू असेल आपला, त्यानुसार दिलं आहे बघा. जसं चेअरमन कॅन्डिडेट, चेअरमन कॅन्डिडेट, यांची ही डायलॉगबाजी याच्यामध्ये दिलेली. म्हणजे ही डायलॉग ज्यावेळी तुम्ही वाचतात त्यावेळी तुम्हाला कळतं की कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसं जसं मॉडेल टू, मॉडेल टूमध्ये काय केलं आहे. द कॅन्डिडेट मिस्टर पाटील हॅज अप्लाईड फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर लायब्ररियन दिल्ली पब्लिक स्कूल. आता ह्या शाळेतील शाळेसाठी, शाळेतील जो लायब्ररियन पद आहे ज्युनियर, त्याच्यासाठी त्याने अप्लाय केलं आहे. मग आता तिथं बघा कसं इंटरव्ह्यू होतो, त्याची सगळी डायलॉगबाजी त्यांनी दिली. मग याच्यामध्ये बघा खाली दिलं आहे एंट्री कशी करायची, बसायचं कसं, सिटिंग पोझिशन्स, बसायचं कसं, इंट्रोड्युक्शन, टेस्ट ऑफ सब्जेक्ट नॉलेज, एक्झिट, ॲक्शन ऑफ लिव्हिंग, एक्झिट कशी करायची, यूज ऑफ वर्ड्स, शब्द कसे वापरायचे, इंटरव्ह्यू पॅटर्न, वेगवेगळे ड्रेस फॉर अन इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूसाठी कसे कपडे घालायचे, ड्रेसिंग कसं असलं पाहिजे, ही सगळी माहिती दिली. आणि त्याच्यानंतर आता हे आहे जी स्पीकिंग ऑन द टेलिफोन इंट्रोडक्शन. आता आपण टेलिफोनवर कसं बोलायचं बघा. स्पीकिंग ऑन द टेलिफोन नॉट अन इजी जॉब, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे की कसं बोलायचं, काय शब्द कसे वापरायचे, ही सगळी माहिती दिली. तर याच्यात बघा मॉडेल वन दिलं आहे. स्वाती इन FIBA क्लास, हर फ्रेंड दीप्ती वॉज ॲबसेंट फॉर द प्रिव्हियस इंग्लिश लेक्चर, सो स्वाती इज टॉकिंग टू हर ऑन द टेलिफोन अँड इन्फॉर्मिंग हर अबाउट द टॉपिक कम्प्लीटेड. हॅव अ गुड आफ्टरनून. स्वाती आणि दीप्ती यांच्यातील मग ते संभाषण त्यांनी दिलेलं आहे की कसं करायचं ते. असं वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स दिलेले आणि मग काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे ते पण, त्याची पण सगळी माहिती दिली. आता याच्यात बघा इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ, आपण आपलं स्वतःचा परिचय इतरांना कसा करून द्यायचा. बघा इथे एक उदाहरण दिले. हॅलो गुड मॉर्निंग अंकल, आय एम सुयश, आय एम 10, आय गो टू रसना हायस्कूल, आय एम इन क्लास 5. है ना, हे सर्व परिचय कसा द्यायचा वगैरे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर 4.1.3 रिटन कम्युनिकेशन, म्हणजे लिखित कम्युनिकेशन. आता लिखाणाचं जे कम्युनिकेशन आहे ते आपण फर्स्ट फेसबुक व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवत असतो, तर फेसबुक व्हॉट्सअपवरचं जे कम्युनिकेशन आहे त्याला रिटन कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. आणि जे आपण जिओ मीट करतो, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल करतो, हे सगळं ओरल कम्युनिकेशन झालं. आता रिटन कम्युनिकेशन बघा, पर्सनल लेटर, म्हणजे आपण एखाद्याला जे आपलं वैयक्तिक पत्र असतं तर हे लेटर कसं लिहायचं ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर लेटर ऑफ कंप्लेंट, म्हणजे आपल्याला जीवनात अनेक वेळा काही तक्रारी असतात, लाईट बिल संबंधी वगैरे, तर अशा इतर अनेक तक्रारी असतात, तर ह्या सर्व तक्रारींची लिखित तक्रार कशी द्यायची, कसं लेटर लिहायचं ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे बघा. किंवा जसं आपल्याला एखाद्या व्यापाऱ्याकडनं काही माल मिळाला नाही, ऑर्डर झाली का नाही ते. त्याच्यानंतर आलं आहे अप्लाईंग फॉर अ जॉब. आता जॉबसाठी किंवा नोकरीसाठी आपण अप्लाय कसं करायचं त्याची माहिती दिलेली बघा.
जी तुम्हाला जॉबची माहिती कुठून मिळेल, कशी मिळेल आणि कसं तुम्ही त्याच्यासाठी ॲप्लिकेशन द्यायचं ते सर्व दिलेलं आहे. बघा, जसं आता ही पेपरमध्ये आलेली एक जाहिरात आहे ना, मग त्यांनी वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, मग खाली हे दिलेले डिटेल्स, एक्सपिरियन्स वगैरे वगैरे, जनरल बेनिफिट्स, तुम्हाला काय काय मिळणार, अशी ती माहिती सगळी त्याच्यामध्ये. बघा की आता इथं त्यांनी एक नमुना ॲप्लिकेशन दिलेलं आहे की कसं ते सब्जेक्ट लिहायचा. डिअर सर, विथ रेफरन्स टू द अबव आय एम गार वगैरे वगैरे, थँक्यू सिन्शियर एनक्लोजर्स, अटेस्टेड कॉपी ऑफ डिग्री सर्टिफिकेट, अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट इन इंग्लिश, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि बायोडेटा. मग आता असं दिलेलं आहे त्यांनी, है ना. आणि मग हे सगळं करताना कसं करायचं त्याचे काही पॉईंट्स पण त्यांनी दिले. बॉडी ऑफ द लेटर, कॉम्प्लिमेंटरी क्लोज, एनक्लोजर्स, आलं लक्षात, अशा प्रकारे त्यांनी ते दिलेले. आणि बघा इथेही दिलेलं आहे ॲन्सर्स टू एक्झरसाइज. आता युनिट 5, याच्यामध्ये त्यांनी दिले की ट्रान्सलेशन फ्रॉम मराठी टू इंग्लिश अँड व्हाईस वर्षा. म्हणजे मराठीचं मराठी जे लिहिलेलं आहे त्याचं इंग्लिश भाषेमध्ये रूपांतर करायचं आणि इंग्लिश भाषेचं मराठीमध्ये रूपांतर करायचं. तर त्याच्यासाठी बघा त्यांनी ते ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे ना. मग हात धाडा शिकल्यानंतर तुम्हाला काय करता येईल, ट्रान्सलेट वर्ड्स, शब्द, वाक्य, पॅरेग्राफ यांचे इंग्लिशमधून मराठी आणि मराठीतून इंग्लिशमध्ये असं भाषांतर करता येईल. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. मग इथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, बघा याच्या सगळी ती माहिती दिलेली आहे. भाषांतर शास्त्र आणि कला, मग भाषांतर कसं करायचं, भाषांतराचा आधार काय आहे, इंग्रजीतून मराठी भाषांतर कसं करायचं ते दिलेलं आहे. बघा भाषांतर करताना काय काय करायचं त्याचे सूचना पण त्यांनी दिलेले आहे. भाषांतरात योजलेले तंत्र म्हणजे काय टेक्निक्स असतात भाषांतराचे, भाषांतर करताना दोन भाषांमध्ये तारतम्य कसं बाळगायचं, म्हणजे जे आपण कोऑर्डिनेशन म्हणतो ते. त्याच्यात बघा मॉडेल पॅसेजेस दिलेले, ट्रान्सलेट इन टू मराठी, आणि खाली त्यांनी भाषांतर करून दाखवलंय, पॅसेज 2, पॅसेज 3, है ना. तर बघा मॉडेल पॅसेज ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. आता याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी की मराठीचं रूपांतर इंग्लिशमध्ये कसं करायचं ते सांगितलेलं आहे. मग आधी मराठी दिलं आहे आणि मग खाली त्यांनी ते इंग्लिशमध्ये भाषांतर करून दाखवलं आणि इथं हा लेसन संपतो सगेस्टेड. मग त्यानंतर येतं ग्लोसरी, अ लिस्ट ऑफ वर्ड्स, म्हणजे काही शब्द डिक्शनरीप्रमाणे काही शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. बघा हे अशा प्रकारे शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत मराठीमध्ये. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपल्याला ही डिक्शनरीज दिली. सगळे पानांमध्ये आणि मग हे आहे शेवटचं पान. तर मित्रांनो, तुम्हाला आता हे इंग्लिश पुस्तक समजलंच असेल. आपण फक्त ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे, म्हणजे आपण एक नजर टाकली की पुस्तकामध्ये काय काय आहे आणि तुम्हाला काय काय गोष्टी शिकायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपण ही इंग्लिशची प्रश्नपत्रिका पण बघितलेली आहे की प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर कसं आहे, आपल्याला काय उत्तरं कशी लिहायची. आता तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर आता एक तर तुम्ही काय करा की प्रश्नपत्रिका डाउनलोड करा किंवा प्राप्त करा, त्याच्यानंतर पुस्तकं पण तुम्ही बघा. आधी पुस्तक वाचा आणि त्याच्यानंतर मग YCMU वेबसाईटवरती ओल्ड क्वेश्चन पेपर या सदरामध्ये, म्हणजे आपण जिथून होम असाइनमेंट डाउनलोड करतो ना त्याच्याच खाली
ओल्ड क्वेश्चन पेपर्स असं सदर आहे किंवा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचे जुने क्वेश्चन पेपर्स हे डाउनलोड करू शकतात आणि मग ते सोडवू शकतात. तर आता तुम्हाला पुस्तक वाचून तुम्हाला एक कळून जाईल की आपल्याला काय स्टडी करायचं आणि प्रश्नपत्रिका कशा सोडवता येतील. तर अशा प्रकारे तुम्ही आधी आपलं असाइनमेंट सोडून टाका इंग्लिश पुस्तकाची आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्ही सोडवायला चालू करा.